बऱ्याच वर्षानंतर तालुकास्तरीय सांगीत स्पर्धेचं उद्घाटन आणि या स्पर्धेचं आयोजन ही भूमिका आलेली आहे। सैनिक विद्यालयामध्ये जवळपास 16 ते 17 वर्ष आपण तालुक्याचं जिल्ह्याचं आयोजन केलेलं आहे। मोठ्या क्रीडा मेळावे असतील, स्काउट मेळावे असतील, विज्ञानचे मेळावे असतील, मोठं क्षेत्र जिथं 22 ते 23 शक्कर कॅम्पसमध्ये आपण मोठ्या स्पर्धा तिथे आयोजित केल्या आणि त्याच माध्यमातून आता आपल्याला आज शिक्षण विभागाने आणि क्रीडा विभागाने संयुक्त विद्यमाने ही संधी आपल्या विद्यालयाला तेलगाव पंचक्रोशीला आज प्रदान केली आहे। या तालुकास्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धेच्या कबड्डी आणि खो खोच्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, यामध्ये शालेय समितीचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद मेंबर अशोकरावजी लगडसाहेब, आपल्या पंचक्रोशीतील दिंदूर पोलीस स्टेशनचे आपल्या पंचक्रोशीत असं विधायक आणि सर्वांना मार्गदर्शक असं काम करणारे आदरणीय PSI राडकर साहेब, गोरख बापू धुमाळ, बापूराव लगड, कांता पाटील लगड, बाबूराव धुमाळ, बाळासाहेब सोनटक्के साहेब, सोमेश्वर सोनटक्के साहेब, कपाळ साहेब, बडे साहेब, पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत। मंचावरील शिक्षण विभागामार्फत आलेले आपल्या जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय तिडके सर, आपल्या पंचक्रोशीचे केंद्र प्रमुख राठोड साहेब आणि तालुका समन्वयक क्रीडा शिक्षक बांधव गवणे सर, या सर्वांचं एकदा मान्यवरांचं उर्वरित एखादं नाव घरी घेऊन राहिलं असेल तर ते पण मान्यवर आहेत आणि सर्व माझ्यासाठी आमच्या परिवारासाठी आपण सर्व सन्मानित आहात। सर्वांचं एकदा या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, शिक्षणाबरोबरच खेळाला एवढं महत्व आहे, जर विद्यार्थी उच्च पदावर जायचा असेल तर त्याच्या शरीराची सुदृढता, त्याच्या मनाची सुदृढता ही आवश्यक असते। त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाबरोबर खेळाला तेवढंच महत्व आहे। म्हणून शालेय वेळापत्रकामध्ये सुद्धा क्रीडेच्या तासिका दररोज 1-2 नियमित वेळापत्रकामध्ये दिलेल्या असतात, परंतु मधल्या 2 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये कोविडच्या परिस्थितीमुळं सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ हे सगळे बंद झाले होते आणि आता परमेश्वर कृपेने सगळं कोविडचं सावट बंद झाल्यामुळं, शासनाने परवानगी दिल्यामुळं सगळे सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ हे सगळे सुरू झालेले आहेत। मागच्या 3-4 दिवसापासून तालुक्यात, जिल्ह्यात सगळ्या वैयक्तिक स्पर्धा प्राधान्याने सुरू झाल्या। त्यामध्ये राठोड साहेब, आपल्या विद्यालयाला, महाविद्यालयाला, प्राथमिक माध्यमिक गटाला तालुक्याचं कुस्ती स्पर्धेचं पहिलं दुसरं बक्षीस आपल्याला मिळालं आणि जोरदार 3 टाळी वाजून एक काम बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपला महाविद्यालयाचा विद्यार्थी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक त्यांनी पटकावला आणि त्या ठिकाणी सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचं एक नाव गौरवण्यात आलं। कालही काही वैयक्तिक क्रीडा स्पर्धा झाल्या तर त्यामध्ये पण सिंगारे सर, लगड सर यांनी प्राधान्याने विद्यार्थ्यांची इतकी उत्कृष्ट तयारी केली, बाकीचा एक स्टाफ त्याला मदत करत आहे। ज्या ज्या वेळी विद्यार्थ्यांचे असे सुप्त गुण त्यांच्यामध्ये असतात आणि विद्यालयाने संधी दिली तर त्या विद्यार्थ्यांना त्या गुणांमध्ये डेव्हलप होण्यासाठी वातावरण मिळतं आणि त्याच माध्यमातून गेल्या 4-5 दिवसामध्ये आपले विद्यार्थी असं गौरवास्पद काम करत आहेत। आजच्या दिनी या उद्घाटन प्रसंगी मी एवढंच प्रास्ताविकामध्ये सांगू इच्छितो की आज तालुक्यातील सर्व शाळा या ठिकाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक कबड्डी स्पर्धेसाठी, खो खो स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित आहे। या संघामध्ये, सर्व संघामध्ये सहभागी
आपली शाळा इतर बाहेरच्या सगळ्या शाळेतून जे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत त्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे एकदा विद्यालयाच्या वतीने खूप खूप अभिनंदन. त्यांना या ठिकाणी पहिला दुसरा तिसरा क्रमांक मिळण्यासाठी आणि गुणवत्तेचा खेळ खेळण्यासाठी त्यांना शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. एखाद्या वेळेस काहींना नंबर जरी नाही मिळाला, नंबर नुसता मिळण्यासाठी स्पर्धा नाही था, परंतु खेळामध्ये आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी आपल्या शरीराचा कस सुदृढता वाढवण्यासाठी खेळ असतो आणि हा निरामय असतो, निर्गुण निरामय निस्वार्थ खेळ असतो. त्याच्यामध्ये कुठला भांडण तंटा आकस आणि कुठल्या प्रकारची क्रूरता नसते. जरी खेळामध्ये आपण हरलो तरी कुठल्या प्रकारचा आपण अपमान किंवा कमीपणा मानायचा नाही. पुढच्या वेळी आपल्याला संधी मिळतच असते, कधी ना कधी आपला नंबर मिळतच असतो. आणि प्रत्येक वेळी नंबर मिळण्यासाठी नाही खेळायचं, आपल्याला आपली सुदृढता वाढायची आहे, आपलं मानांकन वाढायचं आहे, गुणांकन वाढायचं आहे, यासाठी स्पर्धा आहे. सैनिक विद्यालयाचे दोन विद्यार्थी तालुक्याला जिल्ह्याला खेळता खेळता राज्याला खेळले आणि वैयक्तिकमध्ये अंडर 17 खो खोमध्ये पंतप्रधानाच्या जी योजना खेळवली आहे त्याच्यामध्ये दोन विद्यार्थी पात्र झाले आणि ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना 40-40 लाख रुपये गव्हर्नमेंट तर केंद्र सरकारकडनं बजेट मंजूर झालं. त्या विद्यार्थ्याचं आणि त्या पालकाचं जॉईंट अकाउंट ओपन करून ग्रॅज्युएटकडून दरवर्षी 5 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला येतात. सध्या ही प्रक्रिया चालू आहे. आपल्या जिल्ह्यातील त्या दोन विद्यार्थ्यांना सैनिक शाळेने आपल्या नौवन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मानांकन दिलं की मी ज्यावेळी तिथं होतो ह्या सगळ्या गोष्टींना संधी दिली. तसंच माझ्या मनात एक स्वप्न आहे की आपल्या पंचकृषीतून तालुक्याला जिल्ह्याला राज्याला आणि देश पातळीवर विद्यार्थी मानांकन व्हावे. आणि ते दोन्ही विद्यार्थी बाबूराव सांगायला एक कौतुक वाटतं की आज त्यांना एक विद्यार्थी बी ए सेकंड इयरला आहे, बी ए फर्स्ट इयरला आहे. अजून 2 वर्षांनी आणि 3 वर्षांनी त्यांना दोन्ही विद्यार्थ्याला अनुक्रमे थेट नियुक्ती घडणार आहे. थेट नियुक्ती हा प्रकार ग्रामीणमध्ये मी भाऊंना सांगितलं मग असं चर्चेमध्ये तिथे म्हणले सर आमच्याकडे माहीतच नव्हतं. थेट नियुक्तीमध्ये त्याला MPSC UPSC परीक्षा द्यायची गरज नाही. आता तो ग्रॅज्युएट सिम्पल झाला, बॉटम लेवलला पास झाला तरी सुद्धा त्याला DYSP डेप्टी कलेक्टर तहसीलदार या प्रथम श्रेणीच्या पदावर त्याला थेट नियुक्ती मिळणार आहे. कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आवश्यकता नाही. आणि दरवर्षीचं 5 लाखचं जे पॅकेज आहे ते केंद्र सरकार त्याला दिलं आहे. त्याचं खाणं पिणं डायट हा सगळा खर्च सरकारने सांभाळलेला आहे आणि देशासाठी नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. आपल्या जिल्ह्याचा तर गौरवच आहे. तर हीच ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. गावातील सर्व प्रतिष्ठित पंचकृती सगळे अधिकारी, प्रतिष्ठित सर्व शिक्षणप्रेमी आणि क्रीडाप्रेमी मान्यवर हे पण या ठिकाणी शुभेच्छा देणार आहेत. माझ्या प्रास्ताविकातून परत आपणाला अतिशय या क्रीडा स्पर्धेतून उच्च पदावर जाण्यासाठी, खेळामध्ये उच्च मानांकन देश पातळीवर आणि जागतिक पातळीवर मिळण्यासाठी पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.